जेव्हा असं तुम्ही म्हणता ना की मुलं हे सगळं करायला तयार आहेत, आतापासून इथेपर्यंत एक सातत्य लागतं, आणि सातत्य ध्यास असेल तरच ते तुम्हाला येतं, ते आपोआप येतं. ते तुम्ही मगाशी म्हणाला तसं, अमुक एक गोष्ट, काही रोपं अशी आहेत की जी तुम्हाला लावता येत नाहीत, ती स्वतः स्वतःच असावी लागतात, फक्त ती वाढीला नेण्याचं काम मात्र परिस्थिती करत असते. ह्या सगळ्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन जर तुम्ही बघितला तर तरुणांच्या मध्ये सकारात्मक दृष्टिकोनाबरोबर नकारात्मक दृष्टिकोनही बराच असतो. जेव्हा आपण असं म्हणतो की मला हे झाड वाढवायचं आहे, तेव्हा त्या झाडाला लागणाऱ्या अनेक गोष्टी मला त्या झाडामध्ये घालाव्या लागतात, तरच ते झाड वाढतं. नुसती ड्रीम आणि नुसतं स्वप्न आणि नुसती इच्छा असून काहीच होत नाही. तर ह्या इच्छेकडे, ह्या स्वप्नाकडे तुम्ही कायम सातत्याने एक धरून, घट्ट धरून बसावं. ह्याच्यासाठी सुद्धा काहीतरी वैयक्तिक गुणांच्या निपुणतेची आवश्यकता असेल, तर हे नेमके कुठले असतील असं काही सांगता येईल का? मला पर्सनली असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो आणि त्याच्याकडे एक युनिक पोटेन्शियल असतं, एक ग्रो होण्याचं. कोणीतरी त्याला सांगायची गरज असते, एक बिलीफ द्यायची गरज असते की तुझ्यामध्ये हे सगळं काही आहे, ज्याच्यामधून तू खूप कोणी मोठा व्यक्ती बनू शकशील, समोर येणारी आव्हानं पेलू शकशील आणि तुला जी आहे ती स्वप्न पुरी करशील आणि बाकीची स्वप्न पण तुझ्या हाताने पुरी होतील. कोणीतरी हा विश्वास ठेवण्याची गरज आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं की हा विश्वास हे असं एक सीड आहे, असं एक बी आहे जे कोणीतरी त्या हृदयामध्ये यु नो रुजवायला पाहिजे. त्याला खत पाणी घालण्याची गरज आहेच, त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे. पण ते जर का शेतामध्ये बी पेरणारा शेतकऱ्यांनी असा विचार केला की प्रत्येक बी हे ह्याच्यामधून रोप उगवेल की नाहीतर मी पेरणार नाही, तर तसं चालणार नाही. तर ते तुम्हाला श्रद्धा ठेवून प्रत्येकामध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण एक सपोर्टिंग एन्व्हायरमेंट आणि येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्याच्यावरती मात करण्याकरता, कारण एका पुढच्या रस्त्यामध्ये असं असतं जर्नी करताना की पुढच्या एका वळणावरती गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसायला लागतो, तोपर्यंत पुढचा रस्ता दिसत नाही आणि प्रत्येक वळणावरती नवीन संध्या आणि नवीन अडचणी असतात. त्याला व्हॉट गॉट यू हियर मे नॉट गेट यू देअर, त्याच गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातील असं शक्य नसतं, वेगळ्या गोष्टींची कमतरता भासते. सो तुम्ही बोलला त्या अतिशय योग्य आहेत आणि बरोबर आहे, आणि त्याच्याकरता हा सपोर्ट हा देणं आवश्यक असतं. आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही आज हेच काम करतो आहोत आणि वेगवेगळे लोक हे जे समविचाराचे आहेत ते येऊन ह्याच्याकरता जॉईन करतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे.